आज आपण अक्षय तृतीयानिमित्त अस्सल मराठमोळ्या जेवणाची थाळी तीही अगदी कमीत कमी वेळात कशा प्रकारे बनवायची ते पाहणार आहोत. त्यामध्ये मी कोशिंबीर, बटाट्याची भाजी, आमरस व पारंपरिक पद्धतीचा मसाले भात व कमीत कमी तेलकट पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी इथे बटाट्याची सुकी भाजी करून घेते. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग घातलेला आहे. आता आपण यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं व 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत ते टाकूयात. एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते. ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आता व्यवस्थित परतून झालेली आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. आता मी यामध्ये 1/4 चमचा हळद टाकते. हळद देखील आपण परतून घेऊयात. नंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत त्या टाकूयात. व हे बटाटे देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे पहा, बटाटा परतून झालेला आहे. आता आपण यावरती भरपूर कोथिंबीर टाकूयात व ही देखील व्यवस्थित भाजीसोबत मिक्स करून घ्यायची आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे 1 वाफ काढून घेणार आहोत. हे पहा, 5 मिनिटे झालेली आहेत. मस्त आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. इथे मी कुकरमध्ये आता मसाले भात बनवून घेणार आहे. त्यासाठी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. चिमूटभर हिंग टाकूयात. जिरे तडतडले की त्यामध्ये 1 उभा चिरलेला मी कांदा घेतलेला आहे व 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकूयात. कांदा देखील आपण साधारण 1 ते 2 मिनिटे तेलावरती व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता मी यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते. ती देखील आपण परतून घेऊयात. इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकूयात. तो देखील आपण परतून घेऊयात. टोमॅटो लवकर शिजला पाहिजे त्यासाठी मी इथे चवीनुसार लगेचच मीठ टाकत आहे. 1/4 चमचा हळद टाकूयात. 1 चमचा मी हा माझा ठेवणीतला घरगुती मसाला घेतलेला आहे तो टाकूयात. व इथे काही मी भाज्या घेतलेल्या आहेत. वटाणे, शिमला मिरची, फ्लॉवर, गाजर, बटाटा व तोंडली ह्या भाज्या मी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्या देखील आपण टाकूयात. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा यातल्या काही भाज्या जर तुम्हाला आवडत नसतील तर त्या तुम्ही स्किप देखील करू शकता. तर भाज्या देखील आपण व्यवस्थित तेलावरती परतून घेणार आहोत. हे पहा, सर्व भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत. आता मी इथे 1 कप बासमती तांदूळ 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये भिजून घेतला होता तो टाकूयात. व तोही देखील आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने तांदूळ परतल्यामुळे भात अगदी मोकळा व सुटसुटीत होतो. तांदूळ परतून झाल्यानंतर आता आपण 1 कप तांदळासाठी साधारण 1.5 कप पाणी टाकणार आहोत. हे पहा, मी हे 1.5 कप पाणी टाकलेलं आहे.
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मी यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली, ती देखील आपण मिक्स करून घेऊयात। व सर्वात शेवटी मी इथे एक चमचा गरम मसाला टाकत आहे। आपण फोडणीमध्ये कुठलाही खडा मसाला वापरलेला नाही आहे, त्यामुळे मी इथे गरम मसाल्याची पावडर टाकत आहे व ती सर्वात शेवटी टाकायची आहे, त्यामुळे गरम मसाल्याचा छान फ्लेवर उतरतो। कुकरच्या दोन शिट्या होत आहेत, तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे मी बेसन घालणार आहे। बेसनाऐवजी तुम्ही बारीक रवा देखील वापरू शकता। आता आपण यामध्ये 1 चमचा साखर घालूयात। साखर घातल्यामुळे पुऱ्यांना फारच छान असा कलर येतो। व लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। सर्वात शेवटी आपण यामध्ये 2 चमचे हे कडकडीत तेलाचं मोहन घालूयात। आता सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। आपण जे मोहन टाकलं होतं ते आपण व्यवस्थित चोळून चोळून सर्व पिठाला लावून घेणार आहे। असं केल्यामुळे आपल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात। तर हे पहा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित हे सर्व लावून घेते। अशा पद्धतीने पिठाची मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजेच आपलं मोहन बरोबर पडलं आहे असं समजावं। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पिठाचा छान गोळा मळून घेणार आहोत। एकदम यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे पहा, अगदी घट्टसर असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण यावरती 1 चमचा तेल टाकूयात व पुन्हा एकदा आपण हे पीठ मळून घेणार आहोत। सर्व तेल व्यवस्थित आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं पीठ कोरडं पडत नाही। व आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळायचं आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या कमी तेलकट होतात। तर हे पहा, अशा पद्धतीने मी छान हे पीठ मळून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे आपण हे पीठ बाजूला ठेवणार आहोत। पीठ मुरते तोपर्यंत आपण आंबरस करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 आंबे अर्धा तासाधी पाण्यात भिजून घेतले होते। आंब्याची प्रकृती गरम असते, त्यामुळे आंबरस करण्यापूर्वी ते पाण्यात भिजवणं फार गरजेचं आहे। आता आपण आंब्याचा गर काढून घेणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने देठ काढलेलं आहे। तर अशा पद्धतीने आंब्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। व हा गर आता मी एका पातेल्यात काढत आहे। आंबा जास्त पिकलेला असेल तर तो तुम्ही पिळून देखील त्याचा गर काढू शकता, पण आंबा थोडासा कच्चा असल्यामुळे मी अशा पद्धतीने हा गर काढत आहे। इथे मी 2 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, तो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर टाकूयात। साखरेचं प्रमाण हे आंब्याच्या गोडीवरती अवलंबून असतं। हे पहा, मी मिक्सरला गर फिरून घेतलेला आहे। जर तुम्हाला हा गर जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात। यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड टाकते व थोडंसं आपण यामध्ये जायफळ किसून टाकूयात। जायफळचा खूप छान फ्लेवर येतो आमरसाला। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व हे आमरस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। मस्त आपला आमरस तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण कोशिंबीर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर, काकडी, टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये मी इथे दही घेत आहे। साधारण 1 वाटी मी इथे दही घेतलेलं आहे। हे दही आता आपण व्यवस्थित फेटून घेऊयात। दही फेटून झाल्यानंतर आपण हे सर्व पदार्थ यामध्ये टाकणार आहोत, त्यामध्ये काकडी, टोमॅटो,
हिरवी मिरची, कांदा व इथे किसलेलं गाजर घेतलेलं आहे मी, ते देखील टाकूयात व हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूयात। सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत व थोडीशी आपण यामध्ये साखर टाकूयात। जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप देखील करू शकता। आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आपली ही मस्त कोशिंबीर तयार झालेली आहे, ही आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर सर्व करूयात। हे पहा, पीठ आपलं व्यवस्थित छान मुरलेलं आहे। आता आपण पुऱ्या करायला घेऊयात। त्यासाठी मी इथे एक गोळा घेते पिठाचा। चपातीला आपण ज्या प्रकारे गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने पुन्हा एकदा हातावर मळून घ्यायचा आहे। आता आपण याला थोडंसं कोरडं पीठ लावून चपातीपेक्षा मोठी अशी याची चपाती लाटून घेणार आहोत। तुम्ही या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून देखील पुऱ्या लाटू शकता, पण मी नेहमी अशाच पद्धतीने पुऱ्या करते व ह्या पद्धतीने अगदी झटपट अशा पुऱ्या तयार होतात। तर ही वाटी घेतलेली आहे व अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या कट करणार आहोत। एखाद्याचं डब्याचं झाकण देखील तुम्ही वापरू शकता। हे पहा, मी इथे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, त्या आता आपण एका ताटामध्ये काढूयात। हे पहा, एका टायमाला आपला 6 ते 7 पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेते। पुऱ्या करतेवेळीस मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये एक एक पुरी सोडूयात। तर पुऱ्या आपल्याला जास्त अलटी पलटी करायचे नाही आहेत, त्यामुळे त्या तेलकट होतात। एक बाजू व्यवस्थित तळी गेली तेव्हाच आपल्याला त्या पलटून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, मस्त आपल्या टम्मा अशा फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। हे पहा, इथे मी इतक्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी टम्मा अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या व अतिशय कमी तेलकट अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण पुऱ्या तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये कुरडई तळून घेणार आहोत व त्याचबरोबर पापड देखील तळून घेणार आहोत। ही पहा, ही गव्हाची कुरडई आहे। लगेचच आपण यामध्ये हे उडदाचं पापड देखील तळून घेणार आहोत। आता आपण ताट वाढून घेऊयात। मी इथे आंब्याचं लोणचं, कोशिंबीर, त्याचबरोबर उडदाचं पापड, गव्हाच्या पिठाची कुरडई ही डावी बाजू पाण्याची वाढून घेतली आहे। आता इकडे बटाट्याची सुकी भाजी, आमरस, तसेच पारंपरिक पद्धतीने तयार केलेला मसाले भात आणि गरमागरम मस्त अशा आमरसासोबतच्या पुऱ्या। तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा बेत? कशी वाटली ही अक्षय तृतीया स्पेशल मराठमोळी थाळी हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूयात। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।